हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा हेका कायम ठेवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकनेते दिबा पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष समिती व भूमिपुत्रांच्या लढाईमुळे अखेर माघार घेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिबा पाटील यांच्या नावाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे भूमिपुत्र आणि लोकनेते दिबा पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने उभारलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे, अशी प्रतिक्रिया लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच यावेळी पेढे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. पनवेल शहरातील आगरी समाज सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी आमदार सुभाष भोईर, दिवांचे चिरंजीव अतुल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, गुलाबराव वझे, संतोष केणे, दशरथ भगत, जे डी तांडेल, नंदराज मुंगाजी, दीपक म्हात्रे, राजेश गायकर, विनोद म्हात्रे, रुपेश धुमाळ, मनोहर पाटील, निलेश पाटील, अर्जुन चौधरी, सीमा घरत यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दशरथ पाटील यांनी सांगितले की गेले 2 वर्ष सातत्याने तीव्र लढ्यातून हा विजय मिळाला आहे. ऊन पावसाची तमा न करता भूमिपुत्र दिबांच्या नावासाठी एकसंघ झाले. दिबांच्या नावाची भूमिका तळमळीने पुढे आली आणि या कामी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे महत्वपूर्ण योगदान या लढ्याला लागले. एकसंघ झाल्यावर काय मिळते हे या लढ्यातून स्पष्ट झाले आहे. भूमिपुत्रांच्या शक्तीमुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे समितीतर्फे भूमिपुत्रांचे आभार मानतो, तसेच सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत असताना समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचेही आभार व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले. दिबा साहेबांच्या नावाचा ठराव मंत्रिमंडळात पारित झाला, त्यामुळे आजचा दिवस आनंदाचा असल्याची प्रतिक्रिया यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली. दिबा साहेबांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. समाजाच्या विकासासाठी त्यांचे जीवन संघर्षमय झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची स्मृती कायम राहावी आणि भूमिपुत्रांना कायम प्रेरणा मिळत राहावी, तसेच आपले नेते म्हणून त्यांच्या कार्याचे चीज व्हावे यासाठी या भूमीत निर्माण होत असलेल्या विमानतळाला नाव देण्यासाठी हा लढा उभा राहिला. त्याला 5ही जिल्ह्यातील लाखो भूमिपुत्रांनी प्रतिसाद दिला. उशिरा का होईना ठराव झाला याचा आनंद झाला आहे. त्यामुळे मी मंत्रिमंडळाचे आभार मानतो. शेवट गोड झाला आहे, त्यामुळे आता सर्व पक्षातील नेते आणि लोक सहभागी होतील. विजय झाला आहे, संघटना अबाधित ठेवा असे सांगतानाच आता पुढे दिल्लीला जायचे आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. एक संघ झाल्यानंतर समाजाला काय मिळत? एक संघ जोपर्यंत आमचा समाज हा विखुरल्याप्रमाणे होता, तोपर्यंत कुठल्याही प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळत नव्हता. आज आम्हाला दिल्लीला एक आमचा मंत्री मिळाला, हे आमचं भाग्य समजतो. ती एक शक्ती एकवटली, शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात झालं. किंबहुना आमच्या शक्तीबद्दल निश्चित आहे, त्याप्रमाणे त्यांचंही स्वतःचं कर्तृत्व होतं. कपिल पाटलांचा ह्या सगळ्यात संगम झाला आणि आज त्यांनाही दिल्लीशी मिळालं याचा आम्हाला मान. आज आम्ही या जिल्ह्यामध्ये असून देखील नाथ आम्ही अनाथ अशा पालघरपर्यंत परिस्थिती होती. कोणत्याही प्रकारे आम्हाला कुठल्या प्रकारच्या विश्वासात घेतलं जाऊ नव्हतं भूमिपुत्रांवर, पण भूमिपुत्रांची शक्ती ही या कामी निश्चित आली. त्या सर्व भूमिपुत्रांचं मनापासून अभिनंदन गौरव करतो मी. पण शक्ती ही त्यांचीच आहे, त्यांच्या शक्तीमुळेच हे सगळं झालं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज मला माझ्या भूमिपुत्र बांधवांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन आमच्या समितीतर्फे करता येत आहे. जवळजवळ 10 वर्ष 2012 जरी धरलं तरी 10 वर्ष हा संघर्ष चालू आहे. गेल्या 1.5 वर्षात तर आपण अनेक आंदोलनं करावी लागली आणि त्या सर्वांमधून शेवटी सरकारला आपलं म्हणणं ऐकावं लागलं आणि दिबांगले साहेबांचं नाव एअरपोर्टला देण्यात आलं आहे याचा ठराव घेण्यात आला त्यांचा आज मंत्रिमंडळामध्ये आणि आपला विजय झाला. सर, हा संघर्ष थांबलाय का यापुढेही चालू? एक गोष्ट अशी, प्रश्न कधी संपत नसतात, कमी जास्त असतात. सुटले तरी परत आणखी नवीन कॅदेश तयार होतात. दिबांगले साहेबांचं नाव द्यायचं आज ठरलंय, त्याच्याशिवाय अजून पुढे सुद्धा प्रत्यक्ष नाव दिलं जात नाही. इथपर्यंत काही प्रमाणात आपला प्रयत्न करावेच लागतील, संघर्ष असो किंवा प्रयत्न म्हणूया, पण ते करावेच लागणार आहे. आणि याच्याशिवाय दिबापडले साहेबांचे आणखीन कामं भरपूर आहेत. गोरगरिबाला, दीनदुबळ्यांना प्रकल्प असला न्याय मिळावा, त्यांचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्याकरता सुद्धा आमची समिती आहे, ही कार्यतत्पर राहणार. जबाबदारी वाढली आहे, जबाबदारी वाढली कमी झाली? जबाबदारी कधीच कमी नव्हती.
आणि किती मोठी जरी जबाबदारी पडली आमच्यावर तर आम्ही एकत्र असल्यानंतर ही जबाबदारी नक्कीच पार पाडू. वसई पत्ता ह्या ठिकाणी आम्हाला नक्की आनंद आहे, समाधान हा म्हणता येणार नाही. ह्या ठिकाणी जो या संघर्षामध्ये जो भूमिपुत्र आहे, या शहरातले नागरिक आहेत, अनेक नागरिकांनी या संघर्षात सहभाग घेतला. हा संघर्षाचा विजय आहे, हा दिबा पाटील साहेबांच्या त्यागाचा, प्रामाणिकपणाचा आणि कार्याचा विजय आहे. आणि हा संघ जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं या ठिकाणी एअरपोर्टला नावाची पाठी लागत नाही तोपर्यंत संघर्ष चालू राहील आणि संघर्ष करावाच लागेल. यामध्ये कृती समितीच्या माध्यमातून दशरथ पाटील साहेबांचे, रामचंद्र ठाकूर साहेबांचे त्यांचं योगदान आम्हाला नाकारता येणार नाही. आणि विशेषतः रामचंद्र ठाकूर साहेबांच्या खरं आम्हाला ह्या गोष्टीचे समाधान आहे की आटला नाही शेवटपर्यंत, अजिबात आटला नाही. काय 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 त्याला बोललं नाही, काय नाही, परंतु व्यक्ती आटला नाही. म्हणून आज आम्हाला रामजी ठाकूर साहेबांप्रती आम्हाला अधिक आदर आणि अधिक प्रेम आहे, कारण संघर्ष करण्यासाठी अशी अनुभवी आणि मोठी माणसं आम्हाला हवी आहेत. आणि म्हणून आज या ठिकाणी संघर्ष संपलेला नाही, या ठिकाणी आम्ही थांबतो.